हे सरकार, सूड बुद्धि ने काम करणार नाही, आकाश बुद्धि ने काम करणार नाही, तुम्ही घेतलेले निर्णय सर सकट आम्ही बदलणार नाही, ज्याच्यामध्ये चुकीचं काही झालं असेल, अनावश्यक काही गोष्टी घडल्या असतील, तेवढ्यापुरतं आम्ही दोघं जण देवेंद्रजींनी आम्ही दोघं बसून त्याच्यावर ठरवू, पण एक कुठल्याही पद्धतीने आमच्या डोक्यामध्ये गची बाधा कधी येणार नाही, आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते कार्यकर्तेच राहणार आहोत, त्यामुळे आपण विरोधी पक्ष म्हणून असं कधी मनाला आवडसाहेब वाटून घेऊ नका की काही आमच्याकडून तुमच्यावर चुकीचं काम होईल, बिलकुल होणार नाही। आणि जे आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार, या ठिकाणी जे मेट्रो प्रकल्प असतील, समृद्धी हायवे असेल, पुणे रिंग रोड असेल, मुंबई गोवा हायवे असेल, हे सगळे जे काही प्रकल्प आहेत, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे मार्गी आपण लावू, या राज्याला प्रगतीपथाकडे घेऊन जाऊ, केंद्राची आपण मदत घेऊ आणि या राज्याचा सुजलाम सुफलाम करू। आपण आपल्याला मी एवढंच सांगतो, मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून आता जे काय आहे ॲक्सेप्ट केलं पाहिजे। शेवटी लोकशाहीमध्ये नंबर्स आणि बहुमताला महत्त्व असतं। इकडे बहुमत कालही बघितलं आपण, आजही बघितलं, कालच्यामध्ये एक आणखी भर पडली, असं भर पडत पडत जाईल, पण तुम्ही कबूल केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे की बाबा हे बहुमताचं सरकार आहे, आमच्याकडून चुकीचं कधी काही होणार नाही, एवढी आपल्याला मी खात्री या ठिकाणी देतो। आणि आपल्याला ते कुठे गेला, हा एक भरत आमचे गोगावले आहेत, त्यांचं मुख्य प्रतोद त्यांनी हे केलं आहे की ते रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे आणि ज्या हिरकणीने इतिहास घडवला तो हिरकणी गाव वाचवण्याकरिता शासनाच्या माध्यमातून 21 कोटी चा या ठिकाणी निधी, या ठिकाणी मी त्याची घोषणा करतो। आणि एक आपण एक निर्णय हा चांगला घेतोय, त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढल्यावर माननीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्रीय कर कमी केला होता, परंतु इतर राज्यांनी काही ठिकाणी वॅट कमी केला होता, त्यांनी विनंती केली होती की सर्व राज्यांनी वॅट कमी करावा, तर काही राज्यांनी केला होता, परंतु महाराष्ट्राने काही 5 पैसे देखील आपण कमी केले नव्हते। तर हे आमचं युतीचं सरकार, हा गॅस केलेला युतीचं सरकार जे आहे, नवीन सरकार जे आहे, हे सरकार या वॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर करून टाकेल आणि लोकांना जो दिलासा जो देण्याचं काम आहे कॅबिनेटमध्ये करायला लागेल ना, पण आम्ही करायचं ना, पण चालेल ना, त्यामुळे तो देखील निर्णय आम्ही। आणि शेतकरी या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे बळीराजा, त्याच्या बांधावर सगळे जो लोक जाऊन त्यांची विचारपूस करत असतात, आपले सगळे लोक गेले, दादा भुसे पण जात होते तिकडे, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये देखील सुखाचे समृद्धीचे आनंद दिवस यावे म्हणून त्याच्यासाठी राज्य सरकार एवढं करेल की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र या ठिकाणी आम्हाला करायचं आहे। त्यासाठी विरोधी पक्षाचं सगळ्यांचं योगदान सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागेल। आपण दोघंही मिळून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हातात हात घालून आपण काम करूया।